वेंगुर्ले तालुक्यातील मौजे दापोली बागायतवाडी येथील सीताराम आरोळकर त्यांच्या विहिरीमध्ये आज बिबट्या पडल्या असल्याचे दिसले. आरोळकर यांनी याबाबत स्थानिक वन कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले. आरोळकर यांची विहीर ही 20 ते 25 फूट खोल असून यात बिबट्या पडला होता. वन विभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. तत्पूर्वी या विहिरीत ग्रामस्थांनी दोरखंडाच्या सहाय्याने पाण्यात फळी सोडल्याने त्या फळीचा आधार घेत बिबट्या त्यावर बसून राहिला. हा बिबट्या नर असून 2.5 ते 3 वर्ष वयाचा हा बिबट्या असल्याचे समजते. हा बिबट्या पक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्याने या विहीरमध्ये पडला असावा असा अंदाज वन परिक्षेत्र अधिकारी कुडाल अमृत शिंदे यांनी लावला आहे. पुढे ते म्हणाले, स्थानिक ग्रामस्थांनी माहिती वन विभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनुसूची 1 मध्ये समाविष्ट अन्न साखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या वन प्राणी बिबट्याचा जीव वाचवता आला. त्यासाठी ग्रामस्थांचे वन विभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.